म्हणजे तुलाही त्याने प्रेमाचं नाटक करू? हो तुला काय वाटलं, तू पहिली आहेस? मनस्विनी, मगाशी तू बोलून गेलीस, तू आणि मी एक आहोत असं समज. पण दुर्दैवानं म्हण किंवा सुदैवानं, ती गोष्ट खरी आहे, आपल्यात काहीच फरक नाहीये. तुला मंगेशने फसवलं, मलाही फसवलं, तुझेही फोटो काढले, माझेही फोटो काढले. तुलाही ब्लॅकमेल केलंय, मलाही. फरक फक्त एवढाच आहे ना की तू त्या चिखलात अडकायच्या आत तुला आधार मिळाला. आकाश सरांचा पण मी मात्र त्या दलदलीत फसत गेले आणि कधीच बाहेर पडू शकले नाही ग. मंगेश मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचा. मला आठवतो त्याने मला शेवटी त्याच्या बंगल्यावर आणून ठेवलं होतं आणि तिथूनच मला पाठवलं जायचं वेगवेगळ्या ठिकाणी. कधी अंधाऱ्या अपुऱ्या प्रकाशाच्या खोल्या, तर कधी 5-स्टार हॉटेल्सचे स्वीट सुद्धा. बधीर होऊन जायचे. येणारी प्रत्येक रात्र माझ्यासाठी एक न विसरता येणार बहीण स्वप्न असायच. रोज नव मरण मरत होते मी. यूज अँड थ्रो, इतकीच किंमत. त्यानंतर मी माझे कान डोळे आणि तोंड सगळं कायमचं बंद करून टाकलं, कारण माझं आयुष्य घणाचे घाव सोसणाऱ्या पाषाणासारखं होऊन बसलं होत. मी कधीच काही बोलले नाही अगदी आतापर्यंत.